नेमक पहायचं आहे तर आपल्याला पहायचं आहे डॅम्प्ड ऑसिलेशन काय असतं। चला पाहूया। तर स्टूडेंट्स डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे नेमकं काय, यासाठी आपल्याला या पेंडुलमच्या पॅटर्न वरती थोडस फोकस करावं लागेल। बघा कसं असतं, हा पेंडुलम आहे, याला इथून इथपर्यंत नेला आणि सोडल्यावरती हा व्हायब्रेट करतो इन द सेन्स सॉरी ऑसिलेट करतो। आता हा ऑसिलेट करत असताना यामध्ये नेमकं काय घडतं, तर या मीन पासून तर एक्सट्रीम जाते, मीन पासून पुन्हा एक्सट्रीम जाते, एवढंच आपल्या लक्षात आलं आणि इतकंच आपल्या लक्षात आपल्याला घ्यायचंही असतं। प्रॅक्टिकली विचार करा की हा जो पेंडुलम आहे याच्यासोबत काय नेमकं घडतं, का हा परमानंटली ऑसिलेट करतो का, नाही असं होत नाही, म्हणजे हा परमानंटली ऑसिलेट करत नाही। तर हा ऑसिलेट करता करता थोड्या वेळानंतर ऑटोमॅटिकली इथं शांत होऊन रेस्ट मध्ये येऊन जातो। मग याला मुळात जे नाव द्यायला पाहिजे ते आहे डॅम्प्ड ऑसिलेशन। डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे असं ऑसिलेशन ज्याचं अँप्लिट्यूड हे सातत्यानं हळूहळू कमी कमी होत डायरेक्टली झिरो होऊन जाते, त्याला म्हणायचं असते डॅम्प्ड ऑसिलेशन। अनडॅम्प्ड ऑसिलेशन परिस्थिती काय असणार, अनडॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये जो पेंडुलम आहे हा परमानंटली ऑसिलेट करत राहिला पाहिजे, परमानंटली म्हणजे त्यानं ऑसिलेट करतच राहावं असं त्याचं म्हणणं आहे। आणि त्याच्या ते आयडियल कन्सेप्ट झाली एक प्रकारे की तो ऑसिलेट करतच राहतोय। परंतु मी तुम्हाला गोष्ट सांगतो की डॅम्प्ड ऑसिलेशन का बरं घडतं, पहिले ते लक्षात घ्या। त्याला दोन कारण मी तुम्हाला सांगत आहे। हा जो बॉब आहे मेटलचा, या बॉबच्या सोबत काय होतं माहितीये का, याला जे एअरचे मॉलिक्युल आजूबाजून आहेत ते एअरचे मॉलिक्युल सोबत हा टक्कर घेतो आणि रेझिस्टिव्ह फोर्समुळे हा पेंडुलम जो आहे, हा बॉब जो आहे, हा हळूहळू मोशन मध्ये येता थांबून जातो। म्हणजे एअरचे मॉलिक्युल त्याला रेझिस्टन्स देतात, एअर बायोन्सी ज्याला म्हणतो आपण। त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे मी स्प्रिंग बांधलेली असते रिजिड सपोर्टला, तर हे असं करते ना, त्यावेळेस काय होते माहिती आहे का, या पॉइंटला फ्रिक्शन सुद्धा मिळतं। सो कुठेतरी हा फ्रिक्शन सुद्धा रिस्पॉन्सिबल असतो की या पेंडुलमचं ऑसिलेशन जे आहे ते हळूहळू कमी होण्याच्यासाठी, म्हणजे इथलं फ्रिक्शन आणि या बॉबच्या संपर्कात येणारे एअर मॉलिक्युल या दोन्ही गोष्टीमुळे काय होतं की या पेंडुलमचं जे ऑसिलेशन करण्याचा पॅटर्न आहे तो हळूहळू त्याचा अँप्लिट्यूड कमी 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 करत करत ऑसिलेट करतो। मग आता हीच गोष्ट महाराष्ट्र बोर्डानं कोण्या स्वरूपात दिली किंवा कसा फॉर्मॅटमध्ये दिली जरा त्याला लक्षात घ्या। आता जर महाराष्ट्र बोर्डनं दिलेला कॉन्सेप्ट काय आहे तो समजून सांगतोय। यात त्यांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या, एक रिजिड सपोर्ट आहे, या रिजिड सपोर्टला आपण लोक एक स्प्रिंग लावूया। हा स्प्रिंग लावला, त्यानंतर एक मास लावायचं, हा एम याचं काहीतरी मास असेल आणि त्या मासच्या खाली आपण अशा प्रकारे एक व्हॅन लावूया, ठीक आहे। म्हणजे हे मासलेस पार्ट आहे थोडा, म्हणजे हा पार्ट जो आहे याचा मास कन्सिडर्ड नाही आहे या केसमध्ये, याला मासलेस इमॅजिन करावं लागेल। आणि ही पूरी असेंब्ली जी आहे या पाण्यामध्ये इथपर्यंत आपण डीप करायची, याला डुबून ठेवायचं, हे सर्व पाण्यामध्ये आहे असं आपण सांगूया या ठिकाणी, ठीक आहे। मग आता काय माहितीये का, ज्यावेळेस आपण या पॅनला आतमध्ये जो आहे डुबलेला त्याला वरून फोर्स अप्लाय करू तर तो खाली जाईल, डेफिनेटली तो खाली जाईल। मग आता याच्यामध्ये काय घडतं माहितीये का, की हा जो फोर्स अप्लाय झाला हा या डायरेक्शनला घेऊन जाते, पण त्याला जे रिस्टोरेशन मिळतं ते त्याला अपोजिट डायरेक्शनला या स्प्रिंगमुळे तो वापस येऊन जाते, म्हणजे एफ आणि के एस यांचा रोल आलाच। मग मुळात इथे जो फोर्स निर्माण झाला तो असणार एफ वन समजा इक्वल टू के एक्स आणि याला निगेटिव्ह साईन। सो व्हॉट इज एफ वन, अप्लाइड फोर्स, ओके, और के क्या है, रिस्टोरिंग कॉन्स्टंट। व्हॉट इज एक्स, एक्स इज डिस्प्लेसमेंट। सो निगेटिव साइन माइनस साइन इंडिकेट्स दैट द फोर्स एंड डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन। आपने फोर्स नीचे लगाया, डिस्प्लेसमेंट ऊपर, म्हणजे फोर्स तुम्ही खाली लावलाय, डिस्प्लेसमेंट तुमचा ऑटोमॅटिकली वरती लागतोय। त्यानंतर आपण पुढे जेव्हा जातो त्याच्यामध्ये अजून एक फोर्स आपल्याला पाहायला मिळतो। आता तो फोर्स म्हणजे कसा, तो एक प्रकारचा ड्रॅग फोर्स म्हणा तुम्ही त्याला। ड्रॅग फोर्स कोणामुळे, या पाण्यामुळे। जसा थोड्या वेळ आधी मी उदाहरण दिलं की पेंडुलमच्या बाबतीत काय घडतं, तर पेंडुलम ऑसिलेट होताना त्याला एअर मॉलिक्युल आजूबाजूने विरोध करतात, अपोज करतात,
त्या प्रक्रियेला ड्रॅग असं म्हणतात. मग त्याचप्रमाणे पाणी त्याला ड्रॅग करेल, पाणी जर ड्रॅग करेल तो ऑसिलेट होताना तो पॅन जो आहे, याला पॅन म्हणू आपण किंवा बॅन म्हणू, तर हा जो ब्लेड असतो हा काय होऊन जाते, ऑटोमॅटिकली ऑसिलेट करता करता हळूहळू त्याची स्पीड कमी होऊन जाते, म्हणजे तो काय त्याला अपोजिशन ऑफर केल्या जाते असं आपण म्हणू शकतो. आता हे जे वॅन असतं, वॅन हे मूव करते अप अँड डाऊन या पुऱ्या प्रोसेसमध्ये, ठीक आहे. मग याच्यावर जे विस्कस फोर्स निर्माण होते या पाण्यामुळे, तो विस्कस फोर्स किती असणार, तर तो विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोर्शन असणार त्याच्या व्हेलॉसिटी सोबत, कारण तो काहीतरी व्हेलॉसिटी ना अप अँड डाऊन करून राहिला असेल डेफिनेटली. मग आता डायरेक्टली प्रपोर्शनल आहे तर आपण काय करूया, त्याला कॉन्स्टंट देऊया, कॉन्स्टंट ऑफ व्ही. आता प्रश्न आहे हा कॉन्स्टंट काय सिम्बॉल घेणार, तर एफ टू इज इक्वल टू व्ही व्ही. हा बी म्हणजे काय, तर डॅम्प्ड कॉन्स्टंट म्हणा लागेल याला. डॅम्प्ड ऑसिलेशन साठी आपण बीचा वापर करतो, त्याला डॅम्पिंग कॉन्स्टंट असं नाव देऊया, याला म्हणतात डॅम्पिंग कॉन्स्टंट. त्यानंतर याला निगेटिव्ह साईन सर्वांना द्यावं लागेल. आता मुद्दा हा पण, हा हे निगेटिव्ह का बरं आहे याचं उत्तर आहे का, कसं असतं, इथून हा ड्रॅग फोर्स एफ टू वरती लागला, व्हेलॉसिटी यामध्ये डाऊनवर्ड लागते. सो फोर्स, ड्रॅग फोर्स म्हणजे अपवर्ड डायरेक्शन लागत असतं आणि व्हेलॉसिटी डाऊनवर्ड, म्हणजे कसं असतं, एक बकेट मध्ये पाणी ठेवलंय आणि त्यात तुम्ही एक मग्गा जर इन्सर्ट केला फोर्सफुली आणि हात काढला तर तो मग्गा वरती येतो, त्याचं कारण त्याच्यामध्ये काय असतं, तर एक प्रकारे ड्रॅग फोर्स असतं, अपथ्रस्ट म्हणतो आपण त्याला. सो हा एफ टू आणि व्ही यांची डायरेक्शन अपोजिट राहणार, म्हणून या फॉर्म्युला सुद्धा मायनस घ्यावं लागेल. सो या परिस्थितीमध्ये आपल्याला हे समजावं लागेल की व्ही काय आहे व्हेलॉसिटी, तर आपण काय करूया, व्ही एफ टू इक्वल टू मायनस बी डीएक्स बाय डीटी, व्हेलॉसिटीला लिहायचं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याच्या पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आपण काय करतोय, यावरती नेट फोर्स किती लागला त्याचा विचार करतोय. देअरफॉर नेट फोर्स इज गिवन बाय, नेट फोर्स किती लागला तर आपण काय म्हणूया, एफ इक्वल्स टू एफ वन प्लस एफ टू, कारण यात दोन फोर्स लागले, एक फोर्स तुम्ही अप्लाय केला होता, ठीक आहे, एक फोर्स या विस्कस याच्यामुळे लागला, कुठेतरी विस्कस फोर्स ज्या पाण्यामध्ये या पाण्यामध्ये निर्माण झाला तो असेल, तो एफ टू घेतला आपण, या दोघांची काय करा सम करा. सो जेणेकरून एफ इक्वल टू एम ए आणि एफ वन ची व्हॅल्यू आपल्याकडे तयार आहे मायनस के एक्स आणि एफ टू ची व्हॅल्यू तयार आहे मायनस बी डीएक्स बाय डीटी. आता काय करायचं, ह्या दोन व्हॅल्यूज इकडे पाठवून द्यायच्या, जेणेकरून एम ए मायनस मायनस नाही सॉरी प्लस ए एक्स प्लस बी डीएक्स बाय डीटी इक्वल टू झिरो. सो देअरफॉर एम एचा मिनिंग डी स्क्वेअर एक्स बाय डीटी स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स बाय डीटी इक्वल टू झिरो. आपण याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन असं या ठिकाणी म्हणतो. तर डॅम्प्ड ऑसिलेशनची डिफरन्शियल इक्वेशन आपण तयार केली. यामध्ये हा जो एक्स असतो डिस्प्लेसमेंट, याचा जर सॉल्व केलं, या डिफरन्शियल इक्वेशनला जर आपण सॉल्व केलं तर या एक्सची व्हॅल्यू बनते ए ई टू द पॉवर मायनस बी टी. यामध्ये ए फॉर एम्प्लिट्यूड आहे, ई फॉर एक एक्सपोनेन्शियल आहे, बी तुम्हाला माहित आहे त्याचं डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे. सो मायनस बी टी अपॉन ट्वाइस एम आणि नंतर कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय, हे याची डिस्प्लेसमेंटची इक्वेशन निर्माण होईल जर आपण या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह केलं तर. परंतु पेपरामध्ये याला सॉल्व्ह करण्यासाठी प्रश्न विचारला जाणार नाही. यातला एम्प्लिट्यूड हा एवढा पार्ट असतो, ए ई टू द पॉवर मायनस बी टी अपॉन ट्वाइस एम याला एम्प्लिट्यूड म्हणतात. त्यानंतर हा ओमेगा डॅश, ओमेगा डॅश म्हणजे याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती येणार. सो ओमेगा डॅश इक्वल टू अंडर रूट मध्ये याची व्हॅल्यू सुद्धा जर आपण सॉल्व्ह केली तर आपल्याला काढता येऊ शकते की बाय एम मायनस, आता या ठिकाणचा के म्हणजे रिस्टोरिंग कॉन्स्टंटच आहे आणि त्यानंतर मायनस करून बी अपॉन बी स्क्वेअर अपॉन फोर एम स्क्वेअर. सो बी हा काय असतो, डॅम्प कॉन्स्टंट असतो. त्यानंतर फोर एज इट इज नंबर आहे आणि अगेन एम स्टँड फॉर द मास, मास ऑफ दिस बॉडी, ठीक आहे. त्यानंतर याला जर अजून सॉल्व्ह केला आपण, टाइम पिरियड काढायचा असेल तर अगदी सहज काढू शकता तुम्ही. टू पाय अपॉन मध्ये ओमेगा असतं तर ओमेगाच्या जागेवर हे अंडर रूट टर्म टाकून द्या, के बाय एम मायनस बी स्क्वेअर बाय फोर एम स्क्वेअर. तुम्हाला एक दोन तीन हे सोल्युशन कोणीही काढायला सांगणार नाही, याला फक्त ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ना
ह्या इक्वेशन्स तुम्हाला पाठ ठेवणार आहे, ठीक आहे। मग पेपर साठी लिहिताना आपण काय काय लिहिणार ते ऐका। द पीरियडिक ऑसिलेशन ऑफ अ बॉडी विद अ डिक्रीजिंग एम्पलीट्यूड विद अ टाइम इज कॉल्ड एज डैम्प्ड ऑसिलेशन। कंसिडर अ स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टेंट के इज सस्पेंडेड वर्टिकली फ्रॉम अ रिजिड सपोर्ट। दिस इज अ रिजिड सपोर्ट एंड हियर इज अ स्प्रिंग विच इज सस्पेंडेड फ्रॉम वर्टिकली फ्रॉम दिस रिजिड सपोर्ट। A block of mass M is attached to the lower end of the spring. A van or you can blade of negligible mass is connected to the block through the weightless rod. This is a van which is connected to this mass with the help of negligible rod. This is a rod which whose weight is negligible. Yes, a mass kind of negligible as well. And त्यानंतर असं लिहायचं, the van is immersed in a liquid containing in a beaker. When a block is pulled down at a distance x and released, it oscillates up and down due to the action of spring. The restoring force F on the block is acting due to the action of the spring, which is directly proportional to the displacement x and is directed toward the mean position. म्हणून आपण काय सांगितलं, F1 equals to minus kx असं लिहिलं। त्यानंतर the van is also moved up and down. हे वॅन सुद्धा, याला वॅन म्हणायचं आपण, इज मूव अप अँड डाऊन सो दॅट वॅन परफॉर्म्स ऑसिलेशन राईट इन द लिक्विड। व्हेन वॅन मूव्स अप अँड डाऊन इन द लिक्विड अ विस्कस फोर्स एफ ऍक्ट ऑन इट अँड ऑल्सो ऑन द टोटल सिस्टम, ठीक आहे। सो दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी ऑफ द बॉडी अँड डायरेक्शन इज अपोजिट टू द मोशन ऑफ द बॉडी। म्हणून एफ टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस बी करायचं आणि इथून याला इथपर्यंत सॉल्व्ह करायचं। या कॉन्स्टंट व्हॅल्यूला बी लावायचा सिम्बॉल, बी स्टँड फॉर द डॅम्पिंग कॉन्स्टंट। त्यानंतर एफ टू इक्वल टू मायनस बी डीएक्स बाय डीटी। एफ टू आणि एफ वन हे दोघेही मिळून काय बनतं, नेट फोर्स बनतं या सिस्टमचा। सो एफ इक्वल टू एफ वन प्लस एफ टू दॅट इज एम इक्वल टू मायनस के एक्स मायनस बी डीएक्स बाय डीटी। सो फायनली हे जे मायनस मायनस व्हॅल्यू आहे तिकडे पाठवून द्या, सो दे करून हे प्लस प्लस होतात। देन आफ्टर या एला डीएक्स स्क्वेअर एक्स बाय डीटी स्क्वेअर करून टाका आणि हे जे तयार झालं याला तुम्ही डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणू शकता। आणि याच्याच वरून आपण डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि टाइम पिरियड सुद्धा काढू शकतो। ज्या वेळेस आपण ग्राफ काढतो नॉर्मल ऑसिलेशनचा आणि डॅम्प्ड ऑसिलेशनचा, तर त्यामधला फरक समजून घ्या। एक जनरल नॉर्मल ऑसिलेशनचा विचार जर केला तर आपण असा ग्राफ काढू, परंतु डॅम्प्ड ऑसिलेशनचा ग्राफ कसा येणार ते लक्षात घ्या। या केसमध्ये एम्पलीट्यूड हे सातत्याने कंटिन्युअस खाली येताना दिसून राहिला आपल्याला, म्हणजे या ठिकाणी या ऍक्सिस वरती आपण टाइम सांगूया, इथं पोझिशन सांगूया, तर पोझिशन टाइम ग्राफ आहे हा, हा कंटिन्यू मध्ये ऑसिलेट होता होता खाली उतरताना दिसते। म्हणजे काय की याचा एम्पलीट्यूड हळूहळू काय होतं रिड्यूस होत आहे आणि नंतर झिरो होऊन जाते। अशा ऑसिलेशनला डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणत असतात, ठीक आहे, समजलं तुम्हाला। सो व्हॉट इज मीन बाय फ्री व्हायब्रेशन और नॅचरल व्हायब्रेशन। फ्री व्हायब्रेशन आणि नॅचरल व्हायब्रेशन, आता हा दुसरा पॉइंट आहे। हे काय असतं, द व्हायब्रेशन ऑफ अ बॉडी व्हेन इट इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन अँड देन रिलीज इज कॉल्ड एज फ्री व्हायब्रेशन। या पेंडुलमच्या व्हायब्रेशनला फ्री व्हायब्रेशन म्हणा, या प्रकारचं की याला एका ठिकाणी डिस्प्लेस करून टाकलं आणि रिलीज केलं तर हा ऑटोमॅटिक व्हायब्रेट करतोय। म्हणजे एकदा व्हायब्रेट केल्यानंतर, ऑसिलेट केल्यानंतर मला त्याला अजून जास्त एनर्जी फोर्स देण्यात बसण्याची काही गरज नाहीये। मग याची जी नैसर्गिक फ्रिक्वेन्सी असेल त्याला याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असं डेफिनेशन आपण त्या ठिकाणी देऊन देऊ। द फ्रिक्वेन्सी ऑफ अ फ्री व्हायब्रेशन इज कॉल्ड एज नॅचरल फ्रिक्वेन्सी, ठीक आहे। म्हणजे काय की जे बॉडी नॅचरली व्हायब्रेट होत आहे डिस्प्लेस केल्यानंतर त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनच्या अवती होती, तर त्याला फ्री व्हायब्रेशन असं नाव द्या, ते फोर्स मध्ये नाही येणार। परंतु जर प्रश्न आहे की फोर्स व्हायब्रेशन काय, तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, मी एक उदाहरण द्यायचो आणि तुम्हाला तेच उदाहरण देतोय सध्या, की जर समजा एक स्पीकर आहे आणि तो स्पीकर चालू कंडिशन मध्ये वाजून राहिलाय, जोर जोर त्याचा आवाज होतोय आणि तो स्पीकर जर तुम्ही टेबलवर ठेवला तर काय होईल माहिती आहे, टेबल ही व्हायब्रेट होईल। तुम्ही टेबलला हात लावा, स्पर्श करा, तुमच्या लक्षात येईल की टेबलमध्ये व्हायब्रेशन आले।
त्या स्पीकर मध्ये मुळात व्हायब्रेशन होते, त्या टेबल मध्ये उतरले कसे, मग याचं उत्तर असं आहे की टेबल व्हायब्रेट झाला दॅट इज कॉल्ड एज फोर्स्ड व्हायब्रेशन, त्यामध्ये फोर्स्ड व्हायब्रेशन तिथं अप्लाय झालेला असतो. आता याचं दुसरं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की जर असे मी दोन पेंडुलम लटकवले आणि मी एका पेंडुलमला ऑसिलेट करतो तर याच्यासोबत ऑटोमॅटिकली दुसरा पेंडुलम सुद्धा ऑसिलेट करायला लागेल. आता सध्या तुम्ही हेडफोन वापरत असाल तर क्लास झाल्यानंतर हेडफोन घ्या, दोन्ही हेडफोन पॅरलली असे एका डिस्टन्सवर ठेवा, तर त्या हेडफोनचे जे इयरबड्स आहेत त्याला एकाला फक्त डिस्प्लेस करायला सोडून द्या. बघा थोड्या वेळानंतर तो जसा इथे येईल तर हा जो स्टेशनरी होता त्याच्यासोबत कोलाइट झाल्यावर ते दोन्हीही एकसोबत ऑसिलेट करायला लागतील. मी त्याला म्हणतो फोर्स्ड व्हायब्रेशन. नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट इज रेझोनन्स. व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स बिकम इक्वल टू द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी, द बॉडी व्हायब्रेट विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड अँड द फिनॉमिना इज कॉल्ड एज रेझोनन्स. रेझोनन्स साठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल 91.1 मेगाहर्ट्झ वरती एफ एम रेडिओची ब्रॉडकास्टिंग एक प्रकारे होत आहे. मग एफ एम रेडिओच्या व्हेव्स ह्या एका टॉवर वरून कुठून तरी आपल्याला पाहायला मिळतात की आपल्यापर्यंत पोहोचून राहिल्या. ठीक आहे, आपल्याकडे एफ एम रेडिओचा डिव्हाइस आहे तर आपण काय करू, एफ एम रेडिओच्या डिव्हाइस वरती फ्रिक्वेन्सी सेट करायचा प्रयत्न करू. सो आपल्या एफ एम रेडिओवरती खूप साऱ्या अलग अलग फ्रिक्वेन्सी असतील बरोबर. तुम्ही 91.1 मेगाहर्ट्झ जेव्हा त्यामध्ये सेट करताना तर त्यावेळेस आपल्या सेटअप मध्ये जो काही रेडिओ जॉकीचा आवाज असेल किंवा त्यांचं जर म्युझिक सुरू असेल जे काही असेल ते जेव्हा आवाज आपल्याला येतो त्याचं मूळ कारण असते रेझोनन्स, कारण आपली अप्लाइड फ्रिक्वेन्सी आणि तिथून लिमिट झालेली नॅचरल फ्रिक्वेन्सी हे जेव्हा इक्वल येतात, म्हणजे अप्लाइड फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू द नॅचरल फ्रिक्वेन्सी, देन द एम्प्लिट्यूड इज हाय अँड दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज रेझोनन्स. डेफिनेशन कशी लिहायची, व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स बिकम्स इक्वल टू द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी व्हायब्रेट विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड अँड दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज रेझोनन्स. इट इज अ पर्टिक्युलर केस ऑफ फोर्स व्हायब्रेशन, यालाच काय म्हणतात फोर्स व्हायब्रेशन सुद्धा म्हणतात. ऍट रेझोनन्स एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज ऑल्सो मॅक्सिमम. रेझोनन्स कंडिशनला हे जे एम्प्लिट्यूड राहतं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ते सुद्धा जास्त राहतं. प्रश्न आहे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, ह्या सगळे एक एक मार्गाचे छोटे छोटे डेफिनेशन असतात तुम्हाला आणि यावरती डिटेल मध्ये चॅप्टर नंबर 6 मध्ये अजून आपल्याला सिलेबस मध्ये पॉइंट पाहायला मिळतात. सो रेझोनेट फ्रिक्वेन्सी काय आहे, द फ्रिक्वेन्सी ऍट विच रेझोनन्स टेक्स प्लेस, अशी फ्रिक्वेन्सी ज्यावरती रेझोनन्स आपल्याला सापडतं इज कॉल्ड एज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ज्या फ्रिक्वेन्सी वरती रेझोनन्स आपल्याला मिळतं म्हणजे काय, अप्लाइड फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी इक्वल होतात, ते इक्वल असतात त्या टाइपला आपण म्हणतो इट इज कॉल्ड एज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. या ग्राफ मध्ये हे जे पीक व्हॅल्यू आहे या ठिकाणी आपण असं म्हणूया की फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी जे आहे ते इक्वल झालेले असेल, ज्याला आपण रेझोनन्स म्हणतो. हा जो पार्ट आहे याला आपण रेझोनन्स नाव देऊया. मग आता याच्यामध्ये कसं आहे, ही आहे फोर्स्ड फ्रिक्वेन्सी जे ग्रॅज्युअली इथून पासून डाऊनवर्ड डायरेक्शनला हळूहळू कमी होऊन राहिलेली असेल. ठीक आहे, आणि त्याचनंतर ही नॅचरल फ्रिक्वेन्सी याची एफ. सो रेझोनंट फ्रिक्वेन्सी जी असेल ती वरून पासून खाली येत आहे, फोर्स फ्रिक्वेन्सी आणि एफ हे जेव्हा एकत्रित येऊन जातात म्हणजे इक्वल येतात त्यालाच आपण काय म्हणतो रेझोनन्स. ठीक आहे, हा ग्राफ कशामध्ये आहे, हा ग्राफ फ्रिक्वेन्सी आणि स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड या दोघांच्या मध्ये ड्रॉ केलेला ग्राफ आहे महाराष्ट्र बोर्डने आपल्याला दिलेला. ओके, सो हा ग्राफ लक्षात ठेवायचा, थेरी याच्यावरती फारशी काही लिहायची गरज नाहीये, डेफिनेशनचा पार्ट सफिशियंट आहे तितकाच पार्ट करायचा आहे तुम्हाला. ओके स्टुडंट्स, याच्या नंतरचा शेवटचा क्वेश्चन या चॅप्टरचा, या चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन असा आपण काढलेला आहे या ठिकाणी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे. त्यात म्हटलेला आहे की डिफरन्शिएट बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिम्पल पेंडुलम. सो कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम मध्ये नेमका काय फरक, बघा कोनिकल पेंडुलमची गोष्ट सांगतो. हा बॉब असेल आणि हा असा फिरवला तर याला कोनिकल पेंडुलम म्हणत असतात. म्हणजे काय की हा जो बॉब आहे हा हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतोय असं मी या ठिकाणी सांगेन. मग मी याला म्हटलं कोनिकल पेंडुलम की याच्यामध्ये जे हॉरिझॉन्टल सर्कल तयार झाला तर याची जी ट्रॅजेक्टरी आहे मोशन करण्याची ती कशी आहे, हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, परंतु हीच गोष्ट जेव्हा सिम्पल पेंडुलम मध्ये पाहतो तर याची जी ट्रॅजेक्टरी असते ते वर्टिकल सर्क्युलर मोशनला मॅच करते, म्हणजे ही ट्रॅजेक्टरी वर्टिकल अशी निर्माण झाली, हे हॉरिझॉन्टल नाही आहे. सो फर्स्ट डिफरन्स, ट्रॅजेक्टरी अँड द प्लेन ऑफ द मोशन
इज अलॉन्ग हॉरिजेंटल सर्कल फॉर कोनिकल पेंडुलम हॉरिजेंटल सर्कल आणि सिंपल पेंडुलम मध्ये पहिला पॉइंट द ट्रॅजेक्टरी अँड द प्लेन ऑफ द मोशन ऑफ द बॉब इज अलॉन्ग द वर्टिकल सर्कल दिस इज द फर्स्ट पॉइंट हॉरिजेंटल वर्टिकल सो हॉरिजेंटल अँड वर्टिकल दीज आर द फर्स्ट पॉइंट आफ्टर दॅट वी कॅन से दॅट कि कोनिकल पेंडुलम में जब ये प्रोसेस होती है सो काइनेटिक एनर्जी पोटेंशियल एनर्जी आर कॉन्स्टेंट इन अ कोनिकल पेंडुलम काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी बोथ आर कॉन्स्टेंट परंतु आपण आपल्या चैप्टर मध्ये पाहिलं होतं कि जेव्हा सिंपल पेंडुलम ऑसिलेट होते ऑसिलेशन च्या वेळेस त्याची काइनेटिक आणि पोटेंशियल एनर्जी हे सातत्याने बदलत असते मग आपण त्यामध्ये सांगू सेकंड पॉइंट काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी कॉन्स्टेंट सेकेंड पॉइंट काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी इज वेरिएबल वेरिएबल चा अर्थ काय होतो बड़ा वेरिएबल चा मीनिंग होतो की हे बदलत असते ठीक है त्यानंतर महत्त्वाचा फॉर्मुला आहे याचा टाइम पीरियड चा फॉर्मुला आपण पाहिला होता 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी हा कशासाठी कोनिकल साठी आणि सिंपल साठी टाइम पीरियड चा फॉर्मुला 2 पाय अंडर रूट एल बाय जी या दोन फॉर्म्युला मध्ये फरक आहे सिंपल पेंडुलम या चॅप्टरचा कॉन्सेप्ट आहे कोनिकल आपल्या रोटेशनल डायनॅमिक्सचा कॉन्सेप्ट आहे त्यानंतर स्ट्रिंग इज फिक्स्ड ऍट अ सर्टेन अँगल विथ द हॉरिझेंटल बट द स्ट्रिंग कॅन नेव्हर बी अ हॉरिझेंटल ही स्ट्रिंग जी आहे हे फिक्स्ड आहे आणि अशा प्रकारे सर्कल तयार करताना एका त्याच्या स्टेशनरी पॉइंट पासून एवढ्या अंतरावरती अँगल निर्माण करते परंतु जे सिंपल पेंडुलम असते त्या बाबतीत कसं होतं की हे जे स्ट्रिंग आहे हे मॅक्सिमम अँप्लिट्यूड जर घेते ठीक आहे मॅक्सिमम अँप्लिट्यूड जर घेते तर इथपर्यंत ही जाऊ शकते हे स्ट्रिंग आणि हा बॉब तुम्हाला दिसून आला विथ द मॅक्सिमम अँप्लिट्यूड स्ट्रिंग कॅन बी अ हॉरिझेंटल हे पूर्ण स्ट्रिंग हॉरिझेंटल होऊ शकते परंतु पेंडुलम मध्ये हे स्ट्रिंग कधीही हॉरिझेंटल होणार नाही ठीक आहे म्हणजे हॉरिझेंटल या ठिकाणी स्ट्रिंग असू शकतं स्ट्रिंग मे बी हॉरिझेंटल विथ मॅक्सिमम अँप्लिट्यूड स्ट्रिंग इज नॉट प्रोजेक्टेड इन हॉरिजेंटल पोजिशन एंड लास्ट पॉइंट बट नॉट द लीस्ट लास्ट है हॉरिजेंटल कंपोनेंट प्रोवाइड सेंट्रीपिटल फोर्स बड़ा या गोल प्रोसेस मध्ये हा जेव्हा गोल गोल फिरतो त्यावेळेस याला सेंट्रीपिटल फोर्स मस्ट आहे कारण हा सर्क्युलर मोशन करतोय तर याला हॉरिजेंटल कंपोनेंट जो असते तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोवाइड करतं सेंट्रीपिटल फोर्स प्रोवाइड बाय हॉरिजेंटल कंपोनेंट म्हणजे नाही का आपण त्या ठिकाणी सांगायचो की सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे एमजी स्क्वेअर बार इज इक्वल टू द एमजी साइन थीटा आपण असं काहीतरी पॉइंट पाहिला होता या कॉन्सेप्ट मध्ये आणि तसंच या ठिकाणी आपण काय म्हणणार याला जर इथून डिस्प्लेस केलं तर याला रिस्टोरिंग फोर्स याला वापस आणत असते म्हणजे या ठिकाणी सेंट्रीमीटरची गरज आहे आणि या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्सची गरज आहे म्हणजे आपण पॉइंट नंबर 5 कसं लिहिणार हॉरिझेंटल कंपोनेंट प्रोव्हाइड सेंट्रीमीटर फोर्स आणि इथून काय सांगू आपण टेंजेंशियल कंपोनेंट प्रोव्हाइड रिस्टोरिंग फोर्स विच इज नेसेसरी फॉर कंजर्वेशन ऑफ एनर्जीज सो अशा प्रकारे ऑसिलेशन हा आपला चॅप्टर नंबर 5 होता हा आपला इथं संपला